नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंधुताई सपकाळ व्यक्तिविशेषवरती महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे. एक्झामला यावरती येणार म्हणजे येणार क्वेश्चन. बघा, पहिला क्वेश्चन पाहूया. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म केव्हा झाला असं त्यांनी विचारले, तर बघा याचं उत्तर आहे 14 नोव्हेंबर 1948 रोजी सिंधुताई सपकाळ यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा दुसरा. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वर्धा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. माई साक्षर आई ही टोपनावे कोणाची आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंधुताई सपकाळ. त्यानंतरचा बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सिंधुताई सपकाळ यांनी किती मुले दत्तक घेतली होती, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1500+, म्हणजे 1500 वरती त्यांनी मुले दत्तक घेतलेली होती. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. सिंधुताई सपकाळ यांना एकूण किती पुरस्कार मिळाले, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 750. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री केव्हा मिळाला, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2021. त्यानंतरचा बघा क्वेश्चन पाहूया. त्यानंतर क्वेश्चन बघा. सिंधुताई सपकाळ यांना नारी शक्ती पुरस्कार केव्हा मिळाला, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2017. त्यानंतर बघा. सिंधुताई सपकाळ यांना सामाजिक न्यायासाठी मदर तेरेसा पुरस्कार केव्हा मिळाला, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर 2013 रोजी त्यांना मदर तेरेसा सामाजिक न्यायासाठी पुरस्कार मिळाला 2013 मध्ये. त्यानंतर बघा. सिंधुताई सपकाळ यांना अहमदिया मुस्लिम शांतता पुरस्कार केव्हा मिळाला, तर याचं उत्तर आहे 2014. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सिंधुताई सपकाळ यांना कोणत्या राज्य सरकारने दिला, किंवा म्हणजे राज्य सरकारने दिला सन्मान केला, तर या प्रश्नाचं उत्तर बघा महाराष्ट्र 2010. महाराष्ट्र सरकारने त्यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार दिला. त्यानंतर बघा. वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार सिंधुताई सपकाळ यांना कोणत्या वृत्तपत्राने दिला, तर बघा याचं उत्तर आहे लोकसत्ता वृत्तपत्राने 2008 साली वुमन ऑफ द इयर पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर बघा. सह्याद्री हिरकणी पुरस्कार कोणाला मिळाला, तर सिंधुताई सपकाळ यांनाच सह्याद्री हिरकणी पुरस्कार पण मिळालेला आहे. त्यानंतर बघा आता काही महत्त्वाच्या पॉईंट्स पाहूया. बघा सिंधुताई सपकाळ यांचे अन्य काही महत्त्वाचे पुरस्कार बघा. महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2012 मध्ये त्यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट हे पॉईंट आहेत. त्यानंतर बघा. पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार 2012 मध्ये पण त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर बघा. नंतरचा पुरस्कार बघा. महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2010 मध्ये. त्यानंतर बघा. मूर्तिमंत आईसाठी राष्ट्रीय पुरस्कार 2013 मध्ये भेटला. त्यानंतर बघा. IT प्रॉफिट ऑर्गनायझेशन दत्तक माता पुरस्कार 1996 रोजी त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर बघा. CNN IBN आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला रियल हिरो पुरस्कार 2012 मध्ये पण त्यांना भेटलेला आहे. त्यानंतर बघा. 2008 साली दैनिक लोकसत्ता सह्याद्री हिरकणी पुरस्कार. त्यानंतर बघा. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार 2015 मध्ये भेटला आहे. त्यानंतर बघा. डॉक्टर मोहन त्रिपाठी पुरस्कार 2017 मध्ये. त्यानंतर बघा. पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पण पुरस्कार भेटलेला आहे त्यांना. त्यानंतर बघा. सोलापूर डॉक्टर निर्मल कुमार फडकुले स्मृती पुरस्कार भेटला आहे. नंतर राजाई पुरस्कार पण भेटला आहे. त्यानंतर बघा. शिवालीलाल महिला गौरव पुरस्कार पण भेटलेला आहे त्यांना. त्यानंतरचा पॉईंट बघा. श्रीरामपूर अहमदनगर जिल्हा येथील सुनीता कला निकेतन न्यासातर्फे कैलासवासी सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा सामाजिक सहयोगी पुरस्कार 1992 रोजी त्यांना मिळालेले आहे. तर बघा, हे काही महत्त्वाचे निवडक पुरस्कार होते. मित्रांनो, असे भरपूर पुरस्कार के जे आपल्या एक्झामच्या ओरिएंटेड आहे, एक्झामला जे विचारले जाऊ शकतात, तेच आपण हे पुरस्कार घेतलेले आहे. बघा, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलला नवीन असेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.